नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आषाढ अमावशा ही दीप आमावश्या किंवा दीपपूजनाचा दिवस म्हणूनही ओळखली जाते त्याविषयीचीच पौराणिक कथा आपण ऐकूया ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाट टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगा आळ आला आहे तेव्हा आपण या सुनेचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री सुनेची चोडी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी सुनेची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावेत तेलवात करावी ते स्वतः लावावेत खडी साखरेने त्यांच्या जोती साराव्यात दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे सून घरातून निघाल्यावर सर्व बंद पडलं पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामासाठी उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडांवर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी जेवावयास वयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे सर्व चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतबागी असा कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचा माझा थाटमाट जरा जास्तीचा व्हायचा पण यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं की असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्यांची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाट टाळला इकडं उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगा आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री सुनेची चोडी पाहुण्याच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली म्हणून मला हे सर्व दिवस आले आहेत ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून दीपकाने तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष हे पाहिले आहे काय असे म्हणून चौकशी केली घडलेला प्रकार समजला सुनेला मेना पाठवून घरी आणली झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य त्यारी दिली सुखसमाधानाने सुन राम राज्य करू लागली तर जसा राजाच्या सुनेला दीपक पावला आणि तिच्यावरचा आड टळला तसा तुमच्या आमच्यावरचा टळो ही साठा उत्तराची कहाणी आणि पाचचा उत्तरी सुपड संपूर्ण